नॉर्थ ट्रिपच्या पहिल्या दिवशी कुल्लूला रिव्हर राफ्टिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कासूलमधील मानिकरण साहेब गुरुद्वारा बघण्यासाठी आलो. अतिशय थंड आणि निसर्गरम्य वातावरणात पार्वती नदीच्या किनाऱ्यावर हा गुरुद्वारा स्थित आहे. आणि येथे विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे की या नदीत थंड पाणी असून देखील नदीच्या कड्याला गरम पाण्याचे झरे आहेत. आम्ही या गुरुद्वाराचे दर्शन घेतले, तिथे फोटोज वगैरे काढले व तेथे लंगरमधील जेवण करून आम्ही मनालीच्या दिशेने रवाना झालो. सरप्राइझिंगली जेव्हा आम्ही मनालीमध्ये पोचलो तेव्हा स्नोफॉल चालू होता, त्यामुळे लाईफमध्ये फर्स्ट टाईम आम्हाला स्नोफॉल एक्सपिरियन्स करायचा चान्स भेटला. दुसऱ्या दिवशी उठून बघितलं तर स्नोफॉल थांबलेला होता, त्यामुळे लवकर आवरून ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही मनाली फिरण्यासाठी निघालो. ज्या ट्रॅव्हल कंपनी थ्रू आम्ही बुकिंग केली होती ते आम्हाला रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग आणि झिपलाईन अशा ॲक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणार होते. त्यातली रिव्हर राफ्टिंग आम्ही ऑलरेडी केली होती. यात आज आम्ही सर्वात पहिले करणार होतो झिपलाईन. काल झालेल्या स्नोफॉलमुळे अटल टनल आणि रोहतांग पास हे दोन स्पॉट बंद होते, त्यामुळे ते आम्हाला बघता येणार नव्हते. त्यामुळे उर्वरित सर्व टाइम आम्हाला आता सोलांग व्हॅलीत स्पेंड करायचा होता. नाउ नेक्स्ट पॉइंट इज सोलांग व्हॅली. खरं तर आम्हाला सोलांग व्हॅलीपर्यंत चालत जायचं होतं, परंतु सुरुवातीला बर्फ दिसला तिथंच एन्जॉय करत बसलो. नंतर पुढे मॅगी वगैरे खाल्ली आणि आम्ही सोलांग व्हॅलीच्या दिशेने गेलो. तर ही काय आपल्याकडची घसरगुंडी, फक्त बर्फातली होती बाकी काही नाही. यातला सर्वात भारी पार्ट होता म्हणजे स्नो स्केटिंगचा. पडला गेला भाई. आज्ञा आज्ञा भाई आज्ञा. दोन्ही समोर घे ही पण घे पुष्कळ. अरे Ha 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 ha
सटकत नाही ते हो गया हो गया हो गया अरे व्हिडिओ लय खतरनाक गेले भाई वर्ल्ड्स ग्रेटेस्ट स्काइंग ऑल टाइम ग्रेट नाही खतर ना तिकडे सोलांग व्हॅलीमध्ये आम्ही पूर्ण टाईम स्पेंड केला आणि तिथेच संध्याकाळ झाली. नंतर रात्री मनाली मॉल रोड फिरल्यानंतर हॉटेलमध्ये येऊन आम्ही बॉन फायर अँड डीजे नाईट एन्जॉय केली आणि आजचा दिवस कन्क्लूड झाला.